नमस्कार शेतकरी मंडळी हो ला आज मंगळवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल आणि उन्हाळी कांद्याला काय भाव लागला आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक घटल्याचं तर दुसरीकडे उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याचं पाहायला मिळालं मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलो बळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये पाचशे त्रेचाळीस न उन्हाळी कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव नऊशे ऐंशी रुपये लागला त्रितर कांद्याची सरासरी विक्री आठशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव पाचशे रुपये लागला मंडई हेवते होते उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आता पाहूयात का लाल कांद्याचे बाजारभाव आज लासलगाव बाजार समितीमध्ये वीस नग लाल कांद्याची ओळख झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव सातशे सहा रुपये लागला तर इतर कांद्याची सरासरी विक्री पाचशे पन्नास रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव तीनशे रुपये लागला मंडई या सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते यंदा कांद्याला कवडीबोल का भाव मिळाला यामुळे शिंदे आणि फडणवीस सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तीनशे पन्नास रुपयाचे अनुदान जाहीर केले परंतु नाफेडची खरेदी बंद होताच कांद्याचे बाजार भाव पाचशे ते सहाशे खाली आले त्यात तटी आणि शर्ती घालत लेट खरीप ई पीक पी पी पेरा देणे बंधनकारक केल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना ई पीक पेरा नोंदत आला नाही यामुळे साठ ते सत्तर टक्के शेतकरी लाल कांद्याच्या अनुदानापासून वंचित राहण्याची भीती आहे या कारणानं ई पीक पेऱ्याची रद्द करत विक्री झालेल्या कांद्यांच्या पावत्यावर अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे